नमस्कार, एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील आज मतदान संपले. देशभरातील 9 राज्यातील 71 जागांसाठी हे मतदान झाले. या जागांसाठी सायंकाळी 6 पर्यंत 59.25% मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये बंपर म्हणजेच 76.47% मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी मतदान जम्मू आणि काश्मीरमध्ये झाले. येथे केवळ 9.79% मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. तर महाराष्ट्रात 54.98% मतदान झाले, तर कल्याणमध्ये सर्वात कमी, तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केला आहे. नाशिक मतदारसंघात छगन भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत भुजबळ कुटुंबीयही उपस्थित होते. ईव्हीएम मशीन आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये काहीतरी राजकीय डावपेच असल्याचे सांगत भुजबळ यांनी काहीतरी गडबड असल्याचा संशय मला वाटतो आहे असं म्हटलं आहे. मातीची मिठाई तयार करून त्यात दगड घालून ती नरेंद्र मोदींना खाऊ घालू असे म्हणणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतील माती आणि दगडापासून तयार केलेला रसगुल्ला मी प्रसाद म्हणून स्वीकारेन असे नरेंद्र मोदींनी म्हटलंय. पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघात निवडणूक पराभूत झाल्यास आपण राजकारण सोडून देऊ असे म्हटले आहे. रायबरेलीत सोनिया गांधी यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीच्या वेळी माध्यमांशी बोलताना सिद्धू यांनी हे आवाहन दिलंय. माटुंगा येथील बिग बाजारमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान तेथे दाखल झाले आहेत. तसेच 5 बंब आणि पाण्याचे 3 टँकर त्या ठिकाणी दाखल झाले आहे. आग नियंत्रण आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सायंकाळी 5:07 ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.